एक महत्त्वाची बातमी सुशांत सिंह मृत्यू प्रकरणाच्या संदर्भातली. रियाचे वडील महत्त्वाचे कागदपत्र घेऊन ईडी कार्यालयाकडे रवाना झाल्याची माहिती आहे. रियाचे वडील इंद्रजीत चक्रवर्ती ईडी कार्यालयाकडे रवाना झालेत. इंद्रजीत चक्रवर्ती महत्त्वाचे कागदपत्र घेऊन ईडी कार्यालयाकडे रवाना होतानाची बातमी आपण पाहतो आहोत. पोलीस बंदोबस्तामध्ये रियाचे वडील ईडी कार्यालयाकडे निघालेले आहेत. आता ईडी कार्यालयामध्ये काय नेमकी चौकशी केली जाते आहे, या कागदपत्रांमध्ये काय नेमकी माहिती आहे, तपासाच्या दृष्टिकोनातून काय तपशील समोर येतोय, या प्रश्नांची उत्तरं येत्या काळात मिळू शकतात. रियाचे वडील इंद्रजीत चक्रवर्ती ईडी कार्यालयाकडे रवाना झालेले आहेत. इंद्रजीत चक्रवर्ती महत्वाचे कागदपत्रे घेऊन ईडी कार्यालयाकडे रवाना झाल्याची मोठी बातमी आपण पाहतो आहोत. संजय पिळणकर आपले प्रतिनिधी फोन लाईनवरून सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. संजय, रियाचे वडील ईडी कार्यालयाकडे निघालेत, काय अधिक तपशील आहे? एकंदरीत आपण पाहिलं की सीबीआयने ज्या पद्धतीने त्यांचा तपासाचा वेग जो आहे तो वाढवलेला आहे, त्या अनुषंगाने अतिशय महत्वाचे संपूर्ण प्रकरणामध्ये रिया किंवा रियाचे कुटुंबाचे प्रत्येक सदस्य जे आहेत ते सीबीआय असतील, ईडी असतील किंवा मुंबई पोलीस असतील, त्यांच्या रडावर होते. आणि आपण एकंदरीत आताची महत्वाची बातमीमध्ये ईडीचे रियाचे वडील जे आहेत इंद्रजीत चक्रवर्ती, ते ईडी कार्यालयाकडे रवाना झालेले आहेत. थोड्याच अवधीमध्ये ते मुंबई येथील ईडी कार्यालयामध्ये पोहोचतील. त्याचबरोबर महत्वाची जी कागदपत्र होती ती त्यांना आणायला सांगितली होती. आणि त्याचबरोबर बँकर्सचे लॉकर्स आहेत, त्याच्या चाव्या होत्या, त्या चाव्या सुद्धा त्यांनी त्यांच्यासोबत घेतल्याचं समजत आहे. एकंदरीत सांताक्रूझ पोलिसांच्या पथकाच्या निगराणीखाली जे आहे ते तिकडे रवाना झालेले आहेत. सर्वात महत्वाचं म्हणजे एकीकडे ईडीच्या वडिलांना, रियाच्या वडिलांना दिल्लीने बोलवलं असलं, त्यांची कसून चौकशी केली जाणार असली, तरी दुसरीकडे सीबीआयने जे आहे तो रियाचा भाऊ शोविक याची पहाटे 10 वाजल्यापासून जी चौकशी आहे ती सुरू केलेली आहे. तब्बल 7 तासापासून, मागील 7 तासापासून शोविकची दुसरीकडे चौकशी सुरू आहे. नक्कीच हा जो तपास आहे तो आपण सांगू शकतो की अंतिम टप्प्यात आहे आणि त्या दिशेने जे आहे ते चक्र वाहताना दिसत आहे. नक्कीच धन्यवाद संजय दिलेल्या संपूर्ण तपशीलवार माहितीसाठी.